आत्ताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट आता असं आहे की आतापर्यंत जवळपास 1,80,00,000 महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे. त्यामध्ये महिलांना जवळपास काही महिलांना 4,500 मिळाले आहेत, काही महिलांना 3,000 मिळाले आहेत, काही महिलांना 1,500 मिळाले आहेत. त्यामध्ये 3 महिन्यांचे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे मिळालेले आहेत. आता पुढे काय, तर पुढे आत्ताच अजितदादा पवारांनी एका बीडच्या सभेमध्ये, त्यांनी बीड आणि परळीच्या सभेमध्ये एक घोषणा केलेली आहे. त्यामध्ये लाडकी बहिणींना आता भाऊबीजची ओवाळणी म्हणून येणार म्हणून अशी घोषणा केलेली आहे. आणि ते आता भाऊबीजची ओवाळणी म्हणजे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे, दोन्ही महिन्याचे पैसे एकदाच आता 10 ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये जमा होणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं. मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो, 2 क्लिप आहेत, तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळून जाईल. आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो काळजी करू नका, हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे, धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. ही एक होती आणि दुसरी क्लिप होती, इथे पण पाहू शकता. फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा, ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जस आता या बोलण्यावर असं वाटते की आचारसंहिता लवकरच लागू शकते, पैसे भी लवकरच येऊ शकतील. आशा करू की लवकरच पैसे येतील. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.